समाधान काय ग वृंदा झालं का समाधान? इथे लिहून चोरगेंचं घर थांब. बिचारा माझा प्रसाद, काय वाईट केलं होतं ग त्याने? कसली शिक्षा दिलीस ग त्याला एवढी? माझ्या प्रसादने कधीच कोणाला दुखवलं नाही. त्याच्यासारखा मुलगा नाही ग या अख्ख्या लिंबूवाडीत. किती प्रेमळ आणि किती साधा आहे हा. या अख्ख्या लिंबूवाडीत कधीही कोणाचा शब्दाने सोड अक्षराने सुद्धा अपमान केला नाही ग त्यांनी. इतका साधा आहे तो. माझा प्रसाद नाकासमोर बघून चालणारा मुलगा आहे का? तो नाकासमोर बघून चालतो म्हणून तू ही शिक्षा दिलीस होय का त्याला? एखादा पक्षी असू दे की ज्याचा पंख तुटलाय, किंवा पावसात भिजलेलं मांजराचं पिल्लू असू दे, एखादं छोटस कुत्र्याचं पिल्लू असू दे, सगळ्यांना घरी घेऊन यायचा. मी मारायचे, ओरडायचे, धप्पाटे घालायचे, तरी स्वतःच्या घासातला घास त्यांना खाऊ घालायचा, त्यांचं औषध पाणी करायचा. तोच हा प्रसाद. तोच हा प्रसाद चंदना पांगळी झाली म्हणून तिला वाऱ्यावर सोडेल? उलट चंदना पांगळी झाली अशा परिस्थितीत तिच्याशी दुसरं कोणीही लग्न करणार नाही याचा विचार करून कुठल्याही परिस्थितीत तिच्याशीच लग्न करेल हाच माझा प्रसाद. असं मोठं मन आहे या लिंबूवाडीत? कोणाचं असं मोठं मन आहे? काय रे हे माणुसकीच्या गप्पा मारतोस ना रे? हा तुमच्या कोणामध्ये आहे माणुसकीतला म? तरी माझ्या प्रसाद मध्ये. त्या पांगळ्या चंदनाशी लग्न करायला तयार झाला तो. आयुष्यभरासाठी लंगडा संसार करायला तयार झाला माझा प्रसाद. तुमच्यापैकी कोणीतरी एकाने हो म्हणा रे, कोणीतरी एकाने हो म्हणा. लग्नाचा सगळा खर्च ही कांता चोरगे करेल, कोणीतरी हो म्हणा. आणि तू रे हरीश, मोठा नेता बनतोस ना, माझ्या प्रसादच्या चेहऱ्याला तू पहिल्यांदा काळं फासलं असणार रे असंच. मग आता तू पहिलं हो म्हण की लग्नाला? हा बघायचं नाही माझ्याकडे, हो म्हणायचं चटकन. का गेली जीभ पोटात गेली का? नाही चटची बा, दाखवा की त्या पांगळ्या पोरीशी लग्न करून. या पांगळ्या पोरीचे दोन्ही पाय गेले असते ना ऍक्सिडेंट मध्ये, तरी माझ्या प्रसादने लग्न केलं असतं तिच्या बरोबर. तू का तू केलं नसतं? कारण त्याच्या मनात दया आहे, प्रेम आहे. तुमच्या सगळ्यांसारखा गुंड नाहीये रे तो. बस 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 बस. कांता का खूप बास झाला आता. आता मलाच हे लग्न करायचं नाहीये. ना प्रसादशी नाही तर कोणाशी. असं अभद्र बोलू नकोस ग चंदना. आई प्लीज
आता मला समजवण्याचा प्रयत्न प्लीज करू नका. अगं चंदनाताई तू समजतेस तसं नाहीये. वृंदा प्लीज, पास झालं मी हात जोडते. माझ्यावर जितके उपकार केले असता तेवढे बास झाले. आता मला माझ्या परिस्थितीवर राहू दे तसंच. अगं चंदना, अगं बाळा काय बोलतेस हे? असं नको ग बोलूस. अगं तूच जर असा निर्णय घेतलास तर कसं चालेल? माझ्या प्रसादने या लग्नाची केवढी स्वप्न रंगवली आहेत अगं. तुम्ही सगळे बघताय ना. अरे असं चंदनानेच नकार दिला तर माझा प्रसाद उद्ध्वस्त होईल. मी हात जोडते हो तुमच्या चंदनाला समजावा ना हो. असं नको करू म्हणा. चंदना त्या म्हणतात ते ऐक. लग्न मोडण्याचा वेडेपणा करू नकोस. बाबा माझा निर्णय घेऊन झालाय. कांताका खूप मला माफ करा. मी हे लग्न नाही करू शकत. नको ग चंदना, तू मला माफ कर. माझं काही चुकलं असेल तर मला सांग. दया कर ग. नको ग असं वागूस. नको लग्न मोडूस. ऐक माझं. अगं तू पांगळी झाल्यामुळे आधीच केवढा मोठा धक्का बसलाय तुझ्या आई वडिलांना. आता या नकाराने पार खचून जातील ग ते. आमच्यासाठी सोड पण निदान तुझ्या आई वडिलांसाठी तरी नकार देऊ नकोस. ऐक माझं. रडू नका कांता का. तुमचा मुलगा आणि तुम्ही इतके चांगले आहात ना की तुम्हाला कोणतीही चांगली मुलगी सहज मिळेल. त्यामुळे माझ्या वच्चा दयेपोटीत तुम्ही तुमच्या मुलाचं आयुष्य बर्बाद करू नका. वंदना आई अग बाळा. प्रसाद ए बाळा. प्रसाद होईल त्याचं घर नीट. मी आहे ना बाळा. वनी मी तिला संपलं सगळं बाबूराव. तुमच्या वृंदांनी आयुष्यात माझा कोणी एवढा अपमान केला नाही एवढा आज केला. तुमच्या त्या चंदनाने हे सोन्यासारख्या पोराला नकार दिला का? का माझ्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होती मी? चांगला शेजार धर्म पाळला ना काकडे. चांगला शेजार धर्म पाळला तो. वृंदा माफ करा बाळा मला. हरीश तू सुद्धा माफ कर. चल सोन्या चल ना रे बाळा आता. एक शब्दही बोलू नकोस. झालं समाधान? झालं ना मनासारखं तुझ्या? वृंदा पण हा सगळा त्या कांता सोरगेंचा ड्रामा आहे. त्यांनी हे सगळं मुद्दामून केलंय. चंदनाताईंनी स्वतःहून लग्न मोडावं म्हणून त्यांनी हे सगळं राजकारण केलंय. चंदनाताईंनी लग्न मोडलंय आता. मोडलं रे लग्न. जा प्लीज जा आता इथून. आणि या माणसांना घेऊन जा तुझ्या बरोबर. देव इतका निष्ठुर कसा होऊ शकतो रे बाळा तुझ्या बरोबर? का वागली असं चंदना तुझ्याशी?
तो नकार दिला तिने. अरे पण का काय चूक आहे तुझी? इतका विचित्र आणि चुकीचा निर्णय का घेतला तिने? मी तुला सांगते बघ प्रसाद, तिला ना आता नाही कळणार की तिचा निर्णय चुकलाय ते. काही वर्षांनी कळेल आपल्या पायावर आपण कसा धोंडा मारलाय ते. पण तोपर्यंत ना खूप उशीर झालेला असेल. बघशील तू याला काय म्हणतात माहितीये प्रसाद? दैव देत आणि कर्म नेत. आपण तरी काय बोलणार, तिचं बिचारीचं दुर्दैव किती पांगळी झाली. तिने तिला ना खरंच कळायला पाहिजे होतं रे की आपण किती नशीबवान आहोत की एक चांगला मुलगा आपला आपला स्वीकार करायला तयार आहे अशा परिस्थितीत सुद्धा. पण नाही, तिला नकार. काय बोलायचं आपण आता अशा पांगळ्या मुलीसाठी? दुसरं कुठलं स्थळ येणार आहे? आणि समजा आलं तरी कसलं असेल? एखादा व्यंग असलेला मुलगा नाही का तिच्यासारखाच रुळा पांगळा? किंवा असेल आयुष्यभर अविवाहित राहून आई बाबांच्या जीवावर शहरांना म्हातार वयात ओझ आपल्या पोरीच, ते सुद्धा पांगळ्या पोरीच. काय बोलणार? जाऊ दे, आपण नाही कोणाबद्दल वाईट बोलू. हो की नाही? आपण चांगली माणसं, आपण नाही कधी कोणाचं वाईट करत. आपण नाही बोलू, तिचं नशीब आणि ती. फक्त माझी एकच इच्छा आहे, ती जिथे कुठे राहील, जशी राहील, सुखात राहू दे. ह्याच्या पुढे तिच्याशी बोलायला जाऊ नकोस ना बाळा. दुखावशील रे बाळा अजून तू. तुला काय वाटलं प्रसाद? मला काही तुझं दुःख कळत नाही. किती दडपण आहे तुझ्या मनावर काही कळत नाही. कशा प्रसंगाला सामोरा गेलास मला कळत नाही का रे बाळा? अरे आई आहे ना मी तुझी, मला नाही कळणार तर कोणाला कळणार? मला थोडा वेळ एकटं राहू दे. सुवर्णा आई, मी बाहेर काय ऐकलं प्रसादचं लग्न मोडलं म्हणून? काय सांगू ग आणि कस सांगू? परमेश्वर फार परीक्षा बघतोय ग माझ्या प्रसादची. कस सांगू आता? हसबाई कशाला एवढा त्रास करून घेताय? ज्या गोष्टी घडायच्या त्या घडून गेल्या. आता आपण परमेश्वरी इच्छेपुढे काय करणार? आई शांत हो ग, नको रडू. अगं ताई, आणि मी करते. नको, माझा फक्त डावा पाय गेलाय. हात आहेत अजून माझे शब्द. दिल्या घरी सासूबाई शांत व्हा, प्लीज रडू नका. सदानंदराव कुठे? बहिरायच का रे? सासरा कुठे तुझा? ते बाहेर सुमित्रा काकूशी काहीतरी बोलतायत. हा अस बाजूला हो. लग्न तर कॅन्सल झालं, आता हे साड्यांचं काय करू? म्हटलं प्रसादच्या लग्नात चांगला डिझायनर साड्या घालून मिरवीन, पण कसलं काय. एक सुचव का? ज्यांच्याकडनं आपण साड्या घेतल्या ना त्यांना फोन करूया आणि सांगूया परत घेऊन जा साड्या. चालेल? मुळीच नाही म्हणे फोन करू. Thank you.
चंदना अरे मेधात ते तुम्ही बसा ना तू काय करतीयस ना बरं वाटत नाहीये ना आराम करायचा सोडून निस्त्री कशाला करतीयस नाही अत्या बरं वाटतंय मला आणि आता मला सवय करायलाच हवी या सगळ्या गोष्टींची बरं आज सुधा काकूंनी कोणती भाजी केली आहे आता पावसाळ्यात मस्त पालेभाज्या येतात मी आज पालेभाजी केली आहे पाठवून देते हा चंदना का केलंस असं तू हा जाऊ दे ना आत्या मला त्या विषयावर नाही बोलायचं आता अगं ताई आणि मी करते नको माझा फक्त डावा पाय गेलाय हात आहेत अजून माझे शाबू मी करेन माझी कामं मी जे चंदनाबद्दल बोलले त्याच्यामुळे काय झालं ती गेली की रे ती लोळी पांगळी पोरगी माझ्या कोपराच्या आयुष्यातून आणि तेही आपण या कांता वहिनी अहो किती हुशार तुम्ही कांता वहिनी हुशार आहे ते मानायलाच हवं बघा ना त्यांची चाल कशी यशस्वी झाली ते काय करणार करावंच लागलं त्या वृंदाला संशय येईल ना असंच त्या प्रिंटर बरोबर बोलत होते याला तिला संशय तिला काय वाटलं मी प्रसादच्या लग्नाची पत्रिका परत एकदा छापते नवीन नावासकट जे सुमित्रा वहिनींच्या मुलीच्या नावानेच ना नाही नावाने कधी छापता येईल ना मला असं काय करता वृंदाच्या मनात संशय निर्माण झाला असा तीर ना बरोबर असा निशाण्यावर लागला मी मला वाटलंच होतं ही जाणार आणि त्या हरीशचे कान फुंकणार चुगली करणार आणि केली तिनी चुगली केली मला वाटलं होतं की हरीश येईल भांडायला पण माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठा आणि चांगला तमाशा केला हो हरीशने तमाशा कांता अख्खा लिंबू वडी समोर आपल्या प्रसादला काळं फासलं त्यांनी तोंडाला असू दे की अगं काय अगं मग आता जाऊन खस खस धुवून आले साबणाने गेला रंग मग काय राहतोय तू पण या संधीचा फायदा घेऊन मी जे चंदनाबद्दल बोलले त्याच्यामुळे काय झालं ती गेली की रे ती लोळी पांगळी पोरगी माझ्या कोपराच्या आयुष्यातून आणि तेही आपण काय सांगितलं होतं सदानंदराव या 15 दिवसात मी अशी खेळी खेळेन की काकडे स्वतःहून हे लग्न मोडतील चंदनांनी माझ्या प्रसादच्या मनाचा विचार करायचा की नाही ग प्रसाद एवढा असल्यापासून चंदनावर खूप प्रेम करतो माझ्या कोकराच्या मनाचा विचार नाही ग केला अरे वा 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 कांता तुला हेही चांगलं जमतं की सदानंद या कांता चोरगेला सगळंच जमत